आमचं सप्रेम जय महाराष्ट्र। राजमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कोकण भूमीचे सुपुत्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांना सगळ्यांना मी अभिवादन करते। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन मी वंदन करते। स्वर्गीय प्रभाकरजी मोरे, त्याचप्रमाणे माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांना मी त्रिवार अभिवादन करते। मंचकावर विराजमान असलेले महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, ज्यांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री कसा असावा हे दाखवून दिलं, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब। त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय नेते आनंदजी गीते साहेब, नुकतंच ज्यांचं भाषण या ठिकाणी झालं त्यांना लवकर जावं लागलं, आदरणीय नेते सुभाषजी देसाई साहेब, अरविंदजी सावंत साहेब, अंबादाजी दानवे साहेब, राजनजी विचारे साहेब, आमच्या कुटुंबाचे सर्वस्व माझे काका आदरणीय हनुमंत नाना जगताप साहेब, आदरणीय विनोदजी घोसाळकर साहेब, आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब, अजयजी चौधरी साहेब, संजयजी कदम, सुषमाताई अंधारे, मनोहरजी भोईर, विश्वनाथजी खराटे, उपस्थित सर्वच या ठिकाणी आबासाहेबांवर प्रेम करणारे माझे सर्व सहकारी, निष्ठावान शिवसैनिक आणि माता भगिनी, पत्रकार बांधव या सगळ्यांना मी नमस्कार करते। साहेब, शिवसेना परिवारामध्ये आम्हाला सहभागी करून घेण्यासाठी आपण स्वतः या ठिकाणी आलात। मला व माझ्या सहकाऱ्यांना आपल्या शिवसेना कुटुंबामध्ये सहभागी करून घेतलेत त्याबद्दल मी आपले मनापासून ऋण व्यक्त करते। साहेब, ही महाडची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। डॉक्टर बाबा यांनी समतेचा संघर्ष या ठिकाणी उभा केला आणि चौदार तळ्यावरती समतेचा संदेश देत ते बहुजनांसाठी खुले केले, ती ही महाडची भूमी आहे। 1942 शेतकरी सत्याग्रहामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांची ही माती आहे। या मातीने स्वराज्य उभे राहताना पाहिले, या मातीने छत्रपतींचा राज्याभिषेक पाहिलाय, स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक लढे पाहिलेत, ज्या चांदे क्रीडांगणावरती आज ही अतिविराट सभा संपन्न होते आहे, ह्याच चांदे क्रीडांगणावर आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची सभा पार पडली होती, त्यामुळे या सभेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे, या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। साहेब, मी वडिलांचा हात धरून राजकारणात आले, आज त्यांची उणीव फार प्रकर्षाने या ठिकाणी जाणवते। करोनाच्या काळामध्ये आपण राज्य सांभाळत असताना एक कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका बजावत होतात, आपण करोनाच्या काळामध्ये केलेले काम त्याचं जगभरामध्ये कौतुक झालं, आपण राबवलेलं धारावी पॅटर्न त्याचा अभ्यास जगभरातल्या संस्थांनी केला, महाराष्ट्राच्या जनतेला करोनामुक्त जर का खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर साहेब ते आपणच केलेलं आहे आणि त्याचं सर्वस्व ते संपूर्ण श्रेय हे आपल्यालाच जातं। पण साहेब, ह्याच कोरोनाने माझे वडील
माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांना आमच्यापासून हिरावून घेतले. महाडमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता तरी कोरोना सेंटर चालू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घेताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. अखेर 26 जुलै 2021 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 22-23 रात्री या माझ्या शहरावरती आसमानी संकटाला ना भूतो ना भविष्यती अशा स्वरूपाचे जलप्रलय या महाड शहराने अनुभवला. साहेब, एकीकडे वडील रुग्णालयात आणि एकीकडे शहरामध्ये हाहाकार माजलेला होता. मी तातडीने मुंबईवरून महाडला आले आणि या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी उभी राहिले. मी महाडला आल्यानंतर रुग्णाशयावर असणारे आमचे आबा त्याही परिस्थितीमध्ये सातत्याने इथल्या कामाचा आढावा माझ्याकडून घेत होते, फोटो मागवत होते आणि मी पुढे काय केलं पाहिजे त्याबद्दल सूचना करत होते. अखेर 26 जुलैला साहेब अघटित घडलं आणि आमचे आबा आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. साहेब, आम्ही शहर पुन्हा उभं केलं. नगराध्यक्ष म्हणून मला जे जे करता आलं ते मी केलं. या महाडकरांनी माझ्यावर माझ्या कुटुंबियांवर अतोनात प्रेम केलंय. वडिलांच्या दुःखातून सावरण्यासाठी जेवढं माझ्या कुटुंबियांना प्रेम सहानुभूती या महाडकरांनी दिली त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आज मी या ठिकाणी उभी आहे. आज आपण मला पक्षात घेतलं, माझ्यासोबत माझे सर्व सहकारी माझ्या सुखदुःखात भक्कमपणे पाठीमागे असतात. आज ते सर्वच्या सर्व या ठिकाणी आपल्या पक्षात आलेत. माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या सर्व सहकाऱ्यांना आपण पक्षामध्ये सांभाळून घ्या. पोलादपूर आणि माणगावच्या जनतेने सातत्याने शिवसेना या पक्षावर प्रेम केले. तब्बल 6 वेळा शिवसेना पक्षाचे आमदार या मतदारसंघातून निवडून आलेत. आज या सभेच्या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचे आहे की या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल. ही ग्वाही देण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सभेकरता माणगाववरनं लोक आलेत, पोलादपूरमधून लोक आलेत. या मतदारसंघातील जनतेने आता ठरवून टाकलेलं आहे की आम्ही उद्धव साहेबांचेच. साहेब, मला या शहराने नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. निवडणुकीदरम्यान आश्वासनांपैकी 90-95% कामं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक म्हणजेच नगरपालिका फंडातील 15 कोटी खर्च करून नगरपालिकेच्या मालकीची भव्य अशी शासकीय इमारत आज शहराच्या केंद्रबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज डौलानं उभी आहे. 5 वर्षात 3 वेळा नगरपालिकेला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जे जे महाडकरांना अभिप्रेत होतं ते मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला. आज या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहून खऱ्या अर्थाने महाडकरांनी माझ्या कामाचा गौरव केला आहे. साहेब, अजून खूप काही करायचंय, अनेक निराकरण करायचंय. जे जे टाकाऊ आहे ते काढून टाकायचं आहे. मोठी स्वच्छता मोहीम हाती घ्यायची आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न जे अपूर्ण राहिलेलं आहे ते प्रामुख्याने मला पूर्ण करायचं आहे. म्हणून साहेब, जाता जाता एकच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्या रायगडच्या भूमीत झाला आणि स्वराज्याचा वारू चारी दिशांना उधळला. आजच्या या महाडच्या सभेनंतर आपलीही विजयाची मूर्तमेढ ह्या सभेमधून रोवली जाईल आणि इथूनच शिवसेनेच्या विजयाचा रथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौफेर उधळेल यात कोणतीही शंका नाही. सोबत छत्रपतींचा आशीर्वाद आहे, बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. बाळासाहेबांनी मूर्तमेढ ज्या मातीत रोवली त्या मातीचा आशीर्वाद घेऊन, माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आता नवीन सुरुवात करण्याची संधी आपण सगळ्यांनी मला दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. साहेब, आपल्याला अभिप्रेत असणारी शिवसेना पुन्हा उभी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आता जिंकेपर्यंत लढायचं आणि जिंकायचंच हा निर्धार करूनच काम करेन हा विश्वास आपल्याला देते
आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.